अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज जामनेर पंचायत समिती कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सेक्टर अधिकारी, सेक्टर पोलीस अधिकारी, नोडल अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली। भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार चूकमुक्त आणि आढावामुक्त निवडणूक कशी पार पाडता येईल यासंदर्भात मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। त्याचबरोबर यावेळी मतदान यंत्रांची देखील पाहणी करण्यात आली। या बैठकीसाठी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबळ, निवडणूक नायब तहसीलदार चैताली दराडे यांच्यासह संपूर्ण विभागाचे सेक्टर अधिकारी, सेक्टर पोलीस अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते। जामनेर तालुक्याच्या सर्व पत्रकारांना नमस्कार। आज जामनेर तालुक्यामध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी मला आज संधी मिळालेली आहे। भारत निवडणूक आयोगाच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी तयारी आज पूर्ण जिल्ह्यामध्ये विभिन्न तालुक्यामध्ये चालू आहे। माझे सगळे तालुक्याची भेट झाले, सगळे मतदारसंघाचे भेट झाले आणि आज शेवटच्या मतदारसंघमधून जामनेर तालुक्यामध्ये मी या ठिकाणी भेट देतो। मला काही गोष्टी याबद्दल बेसिकली उल्लेख करायचा आहे की ज्याच्यासाठी आज काही या बैठक आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये सर्वप्रथम बाबी आहे की आपल्याला निवडणूकपूर्वी जो आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच्या दिनांकपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्या पूर्ण करायच्या त्या त्या विषयाचे संदर्भ सगळ्यांना अवगत करून घेणे, त्याची प्रशिक्षण पूर्ण करणे आणि भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार चूकमुक्त आणि आढावामुक्त निवडणूक आपल्याला करायची। याचा अर्थ आहे की कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वेळमध्ये कुठलेही व्यक्तीस म्हणजे ते तुम्ही मतदार असू शकते या तुम्ही प्रतिनिधी असू शकते, कॅन्डिडेट असू शकते, कुठल्याही व्यक्तीला कधीही कुठल्याही चुका होऊ नये याच्यासाठी आपण निवडणुकीची प्रक्रिया अचूकपणे राबवण्यासाठी आपण या पूर्ण प्रक्रिया आणि पूर्ण तयारी करतो। त्याबरोबर आपल्याला आढावामुक्त करायचं आहे, प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला कळणं पाहिजे की त्यांच्या काय जबाबदारी आहे, कधी त्यांना कसं काम कधी कुठे करायचं आहे या सगळ्या गोष्टी त्यांना स्वतःहून कळणं पाहिजे। वारंवार आढावा घेऊन या सूचना देऊन आपल्याला निवडणूक प्रक्रिया राबवायची नाही, आपल्याला स्वतःहून सगळ्यांना कळणं पाहिजे। या आपला मेन उद्देश आहे। फक्त काम झालं एवढा ना तरी आपल्याला कामाची क्वालिटी पण व्यवस्थित पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये या गोष्टीबद्दल सगळ्यांना अवगत करण्यासाठी मी या ठिकाणी आहे। याच्याबद्दल भारत निवडणूक आयोगांनी चे अधिकाऱ्यांनी आपले मला आणि पोलीस अधीक्षक साहेबांना मुंबई बोलवलं होतं। जळगाव जिल्ह्याची त्यांनी त्या ठिकाणी एक सादरीकरण घेतलं, त्या सादरीकरणाबद्दल त्यांनी म्हणजे समाधान व्यक्त केलं। त्याच्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र श्री श्रीकांत देशपांडे साहेब जळगावला आले होते। त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला आणि त्यांनी सगळ्यांची बद्दल समाधान व्यक्त केलं आणि विशेषतः जामनेरबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। या ठिकाणचे सहाय्यक मतदार हे जो आपले रिटर्निंग ऑफिसर आपण म्हणतो त्यांनी आणि त्यांची पूर्ण टीम आपले तहसीलदार प्रांत व गटविकास अधिकारी नगरपालिकाचे मुख्य अधिकारी इत्यादी सर्व टीमनी खूप मेहनत घेतलेलं आहे। पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतलेलं आहे। कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात पण व्यवस्थित नियोजन करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की निवडणूक प्रक्रियामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।